नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत मान, कंबर आणि गुडघेदुखीसाठी बाह्योपचार, आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत बाह्योपचार तज्ज्ञ रमाकांत देवरुखकर. आपण त्यांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात खूप खूप मनापासून स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायचीच आहे, पण त्या अगोदर बाह्योपचार तज्ज्ञ रमाकांत देवरुखकर आणि त्यांच्या चिकित्सा वेलनेस सेंटरची माहिती देणारी एक एव्ही आपल्याकडे आहे, ती आपण सुरुवातीला पाहूया. अयम मे हस्तो भगवान, अयम मे भगवत्तर, अयम मे विश्व भेषजोयम शिव भीम मर्शन. म्हणजेच भगवंतच आहे माझा हा हात, अतः अति श्रेष्ठतम आहे हा, सर्व औषधमय आहे हा हात, कल्याणमय आहे याचा स्पर्श. हजारो वर्षांपूर्वीच्या प्राचीन ग्रंथामधून निरोगी आरोग्याचा मूलमंत्र सांगितला आहे. चिकित्सा वेलनेसचे संस्थापक रमाकांत देवरुखकर प्राचीन विद्येचा सखोल अभ्यास करतायत. महाअवतार बाबाजी यांनी डॉक्टर राम भोसले यांना मार्गदर्शन केलं. त्यांनी पुढे भाऊसाहेब देवरुखकर यांना ही विद्या शिकवली. वडिलांकडून आणि डॉक्टर भोसले यांच्याकडनं रमाकांत देवरुखकर यांनी ही प्राचीन विद्या अवगत करून घेतली. आणि तिचा उपयोग लोककल्याणासाठी व्हावा या उद्देशानं त्यांनी 1984 मध्ये चिकित्सा वेलनेसची स्थापना केली. आज राज्यभर वेलनेस चिकित्साची अनेक क्लिनिक्स आहेत. चिकित्सांच्या मूल्याधिष्ठित नीतीतत्वावर मार्गस्थ होत डॉक्टर अक्षरा रमाकांत देवरुखकर यांनीही आयुर्वेद शास्त्राचा सखोल अभ्यास करत बाह्योपचार विद्या शिकून घेतली. बाह्योपचार ही विद्या अधिकाधिक लोकांनी शिकून तिचा भारतासह जगभरामध्ये प्रसार व्हावा, त्यायोगे लोकांचं आरोग्य निरोगी व्हावं, हीच तळमळ, हेच ध्येय चिकित्सा वेलनेस ग्रुपने डोळ्यासमोर ठेवलंय. चला, एकम होण्याच्या दृष्टीनं एक सकारात्मक पाऊल टाकूया. चिकित्सा वेलनेस सेंटर आणि रमाकांत देवरुखकर यांच्याबद्दलची माहिती आपण जाणून घेतली. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मान, कंबर आणि गुडघेदुखी याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. मला सुरुवात करायची आहे कंबरेपासून, कारण हा एक फार महत्त्वाचा एलिमेंट आहे आणि खूप त्रास देणारा सुद्धा आहे, कारण कंबरदुखी खूप वाढली आहे वेगवेगळ्या कारणांमुळे. मुळात काय सांगता येईल की काय कारणं आहेत ज्याच्यामुळे हा त्रास खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणवतो? बरं, वेगवेगळ्या वयातली वेगवेगळी कारणं असू शकतात. स्त्रियांमधली कारणं वेगळी आहेत, पुरुषांमध्ये काही कारणं वेगळी असू शकतात. स्त्रियांमध्ये जसं की आपण म्हणतो की बाळंतपण जेव्हा होतं त्यावेळी त्यानंतर कंबर बऱ्यापैकी सैल होते, पोटाचे स्नायू सैल होतात, कोअर मसल्स सैल होतात. ते नीट जर परत घट्ट नाही झाले, त्यात परत ताकद नाही आली, तर कंबरदुखी परत होऊ शकते. कधी कधी सिझेरियन ऑपरेशनमध्ये ॲनेस्थिशिया दिला जातो स्पाईनमध्ये, त्यामुळे सुद्धा कधी कधी कंबरदुखी येते. जड कामं करतात ज्या गृहिणी, जड उचलणं किंवा काही ढकलणं. बऱ्याच गृहिणींना साफसफाई खूप करायची वारंवार सवय असते. वस्तू इकडून तिकडे कपाट सोफा सारखं पोझिशन चेंज करायची सवय असते. किचनमध्ये तासनतास काम करणं किंवा इव्हन काही धुणी भांडी करणारे असतात त्यांनासुद्धा सतत वेगवेगळ्या पोश्चरमध्ये काम करून कंबरेमध्ये ताण पडू शकतो आणि त्यामुळे सुद्धा कंबरदुखी होते. जसं कंबरदुखीचं म्हणतो की कॅल्शियमची कमतरता, विटॅमिन D3ची कमतरता, विटॅमिन B12, पोटॅशियम, त्याच्यानंतर विटॅमिन C, या सगळ्या गोष्टी खूप आवश्यक असतात. सगळे मिनरल्स विटॅमिन्स खूप आवश्यक असतात. त्याची कमतरता झाल्यामुळे सुद्धा कंबरदुखी होऊ शकते. आणि आपण बघतो की कंबर माझी का दुखायला लागली, तर माझा L4-5 प्रॉब्लेम आला आहे म्हणून माझी कंबर दुखते, माझा खाल वरचा मणका सरकला आहे, कंबरेचा खालचा सरकला आहे, असं सांगितलं जातं. पण ते का सरकलं आहे, कशामुळे झालं आहे, त्या मणक्यामध्ये गादी का दाबली जाते, तिथे नर्व का पिंच होते, ह्याची कारणं ॲक्च्युली मागे जाऊन आपल्याला शोधायला लागतात. की प्रत्येक रुग्णांमध्ये वेगवेगळी कारणं कंबरदुखीची असतात आणि त्याचा जर शोध केला तर आपल्याला
लगेच ती कंबरदुखी आपल्याला नीट करता येऊ शकते. कंबरदुखीमध्ये दोन प्रकार असतात, एक तर तुम्हाला तीव्र वेदना असतात, कधी कधी खूप ॲक्युट अवस्था असते की अगदी बसता येत नाही, झोपता येत नाही, काहीच करता येत नाही आणि अक्षरशः कंटाळलेला असतो व्यक्ती, पेन किलरसुद्धा काम करत नाही, ही अतिशय तीव्र आणि ॲक्युट कंडिशन असते. क्रॉनिक कंडिशनमध्ये खूप वर्षांपासून कंबरदुखी असते, अधूनमधून खूप त्रास होतो, अधूनमधून कमी होतो आणि त्यावरती व्यक्ती काढत असते. कधीकधी क्रॉनिक त्रास असतो आणि तो कधीकधी ॲक्युटमध्ये जातो किंवा काही ॲक्शन केली आता अचानकपणे त्रास व्हायला लागला, मग आम्ही विचारतो की बाबा तुम्ही कुठे फिरायला गेला होतात का, कुठे मंदिराचे जिणे तुम्ही उंच असतात तिकडे कुठे चढायला गेला होतात का, घोड्यावर बसला होतात का, प्रवास कशा पद्धतीने केला, एसटीच्या शेवटच्या सीटवर तुम्ही बसला होतात का, असे अनेक कारणं आपल्याला विचारावी लागतात आणि त्याने आपल्याला कळतं की ही जुनाट असलेली त्यांची कंबरदुखी अचानकपणे इतकी तीव्र का झाली, तर कुठल्या तरी ॲक्शन वेगळ्या झाल्यामुळे ही होऊ शकते आणि त्यावेळी त्याच्यावर जर नीट उपचार केले तर ते तीव्रतासुद्धा त्यावेळी कंट्रोलमध्ये आणता येते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कंबरदुखी आहेत त्याच्यामध्ये नीट डायग्नोसिस करणं, पेशंटला नीट तपासणं, त्याच्या कार्यपद्धतीबद्दल जाणून घेणं, त्याचं मेंटल स्टेटस जाणून घेणं, स्ट्रेस किती आहे त्या सगळ्या गोष्टी पाहणं, खाण्यापिण्याच्या सवयी, पोषण शरीराचं होत आहे का, मणक्यांमध्ये असलेला थकवा, गादीवर आलेलं प्रेशर, या सगळ्या गोष्टी कशामुळे येतात हे नीट तपासलं पाहिजे. फक्त आपला मणका सरकला आहे, गादी सरकली आहे आणि मला स्लिप डिस्क झालं आहे, कंबर दुखते, सायटिका झालं आहे, उगाचच लेबल लावण्यापेक्षा त्याला नेमक्या पद्धतीने आपण जर शोधलं तर कंबरदुखी ही बऱ्यापैकी बरी होते, कुठल्याही ऑपरेशनची गरज लागत नाही असं अनेक रुग्णांच्या ट्रीटमेंटवरून आपल्याला लक्षात आलेलं आहे. नक्कीच सर. सर, काळजी घेता येतं का कंबर दुखी होऊ नये म्हणून? कारण हा प्रश्न मी का विचारतोय, ऑफिसेसमध्ये म्हणजे सरकारी ऑफिसेसमध्ये काम करणारे लोक किंवा IT सेक्टर्समध्ये काम करणारी लोक ज्यांना कंटिन्युअसली PC समोर बसून म्हणा किंवा बसूनच काम करायचं असतं, म्हणजे त्यांचं कामाचं स्वरूपच ते असतं की ते दिवसाचे जे काही 8 तास 10 तास असतात ते बसूनच असतात, अशा वेळेला अनेक वेळेला असं होतं ना की 4-4, 5-5 तास त्यांना जागेवरून उठताही येत नाही. ते कामाचं वर्कलोड एवढं असतं की त्यांना उठणं शक्य नसतं. मग अशा वेळेला नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा कशा पद्धतीनं काय करायचं? सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की प्रत्येकाने व्यायाम करणं आवश्यक आहे. व्यायामाशिवाय कुठल्या तुमच्या स्नायूंना जॉईंट्सना मोकळीक येणार नाही आहे, स्ट्रेंथनिंग येणार नाही आहे, दुखणं कधी ना कधी येणारच आहे जर तुम्ही व्यायाम करत नसाल तर. पण जे बैठा काम करत आहेत त्यांच्या स्नायूंवर वेगवेगळ्या प्रकारचा अतिरिक्त ताण असतो. आपल्याला म्हणतं की आपण नुसतं बसलो आहे, आपल्या स्नायूंवर काय ताण येणार आहे, बसून तर आहे, काहीच केलेलं नाही मी. पण बसल्यामुळे सुद्धा स्नायू आपले शॉर्ट होतात, ते नीट काम करत नाहीत. तिथे ट्रिगर पॉईंट्स होतात, तुम्हाला मी आता इथे दाखवतोय या फोटोमध्ये बघा. आता ह्या खुब्याच्या भागामध्ये ट्रिगर पॉईंट्स, ट्रिगर पॉईंट्स म्हणजे काय की स्नायूंमध्ये विशिष्ट पद्धतीने ज्या हालचाली व्हायला पाहिजेत त्या हालचाली न झाल्यामुळे तिथे नॉट तयार होते. तिथे नॉट तयार झाल्यामुळे तिथे ब्लड सप्लाय कमी होतो, ऑक्सिजन मिळत नाही, तिथे विजातीय पदार्थ तिथे असतात जे टॉक्सिन, ते त्या स्नायूंमधून बाहेर जात नाही आणि तिथे ती गाठ स्नायूंमधली त्रास देते. आणि बघा तुम्हाला इथे दिसते जे काळा रंग आहे तिथे नॉट आहे आणि त्याचा वेदना कुठे जातात बघा, पायामध्ये, खुब्यामध्ये, ह्या वेगवेगळ्या ठिकाणी ज्या जातात, लाल रंगामध्ये जे दिसत आहे त्या सगळ्या वेदना आहेत. म्हणजे बघा त्याचं कारण त्या काळ्या ठिपक्याच्या जागी आहे आणि वेदना कुठे पसरलेल्या आहेत. तसंच आपल्याला इथे दिसेल बघा, खुब्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मांडीच्या मागच्या बाजूला, कंबरेच्या वरच्या भागात, पाठीच्या मधल्या भागात, मणक्याच्या तिथे जर काही दोष असेल त्या काळ्या रंग आहे जिथे दाखवलेला आहे ते दोष आहेत आणि जिथे लाल आहे तिथे वेदना आहेत. म्हणजे वेदना असलेली जागा पासून त्याचं कारण हे दूरवर असतं आणि ते कारण कशामुळे झालेलं असतं हे आम्ही शोधून काढतो आणि तिथे मग वेगवेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट केल्यामुळे ह्या वेदना जातात. आणि तुम्हाला काय पाहिजे असतं की वेदना नको आहे कंबरदुखीमध्ये, पायात जाणारी वेदना नको आहे, पाय नंब होतो आहे, पायात ताकद वाटत नाही, पाय जड होतो आहे चालताना, कंबर आखडून गेलेली आहे, उठता येत नाही, बसता येत नाही, वाकता येत नाही, सकाळी उठल्यानंतर खूप वेळ लागतो सरळ व्हायला आणि मग एकदा मोमेंट केली की मग ठीक होतं, मग शेकवल्याने थोडं बरं वाटतं, अशा अनेक गोष्टी असतात. त्यामुळे ह्या कंबरदुखीसाठी आपल्याला आपली जी सिस्टम आहे, जी पोट आहे आपलं, ते अतिशय चांगलं असलं पाहिजे. आपली डायजेशन, चयापचय संस्था चांगली असली पाहिजे. त्याच्यानंतर जे मॉर्निंगचे जे आपले प्रातर्विध आहेत, जे शौचालय जाणं आहे ते नियमित असलेलं पाहिजे. ते जर असेल तर कंबरेवर ताण येत नाही, कंबर दुखत नाही, कारण आपलं मोठं आतडं आणि कंबर मणके यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. बरोबर मागे आणि पुढे
ते अवयव आहेत. खूप महत्त्वाचा विषय खरं तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये मान कंबर गुडघेदुखी ह्या तिन्ही गोष्टी खूप त्रासदायक होतात, भयंकर वेदना असतात आणि त्या वेदना हळूहळू असह्य होतात. मला एक वेगळा प्रश्न सरांना असा विचारायचा आहे की याच्यावरती जर आपण लक्ष दिलं नाही, कारण तुमची आमची ही सगळ्यांचीच सवय असते, आपण प्राथमिक अवस्थेत कधीच डॉक्टरांकडे जात नाही किंवा प्राथमिक अवस्थेत कधीही आपण सल्लामसलत करत नाही, ही आपली सवय असते. ज्या वेळेला त्रास असह्य होतो त्याच वेळेला आपण प्रयत्न करायला लागतो की अरे कोण चांगला डॉक्टर आहे सांगा, अशा पद्धतीची काहीतरी एक मानसिकता असते समाजामध्ये आणि ती आपली सगळ्यांचीच आहे, तुमची काय आणि माझी काय. या बाबतीमध्ये डॉक्टरांचं काय म्हणणं आहे ते पण मला जाणून घ्यायचं आहे, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत बाह्योपचारतज्ञ रमाकांत देवरुखकर. मान कंबर आणि गुडघेदुखीवरती कशा पद्धतीनं बाह्योपचार काम करतात याची माहिती आपण जाणून घेतोय. सर, मी आत्ता ब्रेकवर जाण्यापूर्वी उल्लेख केला होता की बऱ्याच जणांना, म्हणजे अगदी मलासुद्धा ही सवय आहे की जोपर्यंत कोणतीही आजार, कोणताही त्रास, जोपर्यंत जास्त त्रासदायक होत नाही, आता सहन होत नाही, इथपर्यंत येत नाही, तोपर्यंत लक्ष देण्याची सवय नसते. पण त्याचे काय दुष्परिणाम शरीरावरती दिसून येतात किंवा त्याचं रूपांतर अजून कुठल्या वेगळ्या आजारांमध्ये होऊ शकतं का? हो नक्कीच. आता बघा, तुम्हाला मी सांगतो की आपल्याला कमरेपासून पाय दुखत असतो, पाय दुखत असताना त्याची जर नीट काळजी नाही घेतली, वेळेवर उपचार नाही केले, तर ते दुखणं गुडघ्याच्या मागून कधी कधी जात असतं, कधी गुडघ्याच्या आतल्या बाजूने, मांडीच्या मागच्या बाजूने, तेव्हा गुडघ्यात प्रत्यक्षरित्या दुखणं नसतं, पण जर काळजी नाही घेतली तर हळूहळू ते दुखणं गुडघ्यात येऊ शकतं आणि मग गुडघेदुखी होऊ शकते. कंबरदुखीचं सुद्धा तसंच आहे की कंबरेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे दुखणे आपल्याला शरीर नेहमीच दाखवत असतं. शरीर इतकं स्मार्ट आहे ना की ते आपल्याला सांगत असतं नेहमी, वेदनेद्वारे किंवा कुठल्या तरी इशाऱ्याद्वारे रूपात ते आपल्याला नेहमी सूचना देत असतं. ती सूचना देताना आपण त्याला झापड मारली किंवा मूल रडायला आलं आणि त्याला गप्प केलं तर ते चालणार नाही. त्यामुळे आपल्याला नेहमी त्या सूचनांकडे पाहायला पाहिजे आणि मग आपण निदान विचारायला पाहिजे तज्ज्ञ व्यक्तीने की नेमकं मला असा त्रास होतो तर काय आहे, कशामुळे मला हा त्रास होतोय, माझी कंबर दुखते, सकाळी उठता येत नाही आहे, पाय दुखत आहेत, पाय जड होत आहेत, कधीकधी पायातून चप्पल निघून जाते, मला पाय बारीक झाल्यासारखा वाटतोय, पायामध्ये थकवा वाटतोय, पोटरीमध्ये रात्री गोळे येत आहेत, किंवा मी झोपलो तर माझे पाय असे मी सारखे हलवत असतो, मला झोपता येत नाही, थंड वारा माझ्या पायांना सोसुवत नाही, कधीकधी काही लोकांना पांघरून पूर्ण पायापर्यंत घ्यायची सवय असते, काहींना पांघरून अर्धवट घ्यायची सवय असते, वारा सहन होत नाही, AC सहन होत नाही, बराच वेळ उभं राहणं राहिलं की त्रास होतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टीतनं टाच दुखायला लागते बऱ्याच रुग्णांमध्ये. टाचेचं दुखणं कशामुळे आलं ह्याचा सुद्धा कारणांचा शोध घ्यायला लागतो. सगळ्यांना वाटतं की टाचदुखी फक्त हाड वाढल्यामुळे, पण त्याचं हाड का वाढतं आहे, का त्याचं काय कारण आहे ते शोधून त्याच्यावर ट्रीटमेंट केली पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्या वेगवेगळ्या ज्या सूचना असतात, दुखणी असतात, त्याच्याकडे जर वेळीच लक्ष दिलं तर पुढे होणाऱ्या ज्या मोठी दुखणी आहेत की बाबा सिव्हिअर अर्थरायटिस झाला आहे, खूप ऑस्टिओआर्थरायटिस अगदी वाईट अवस्थेत गेला आहे, बाक आला आहे गुडघ्यांना, म्हणजे गुडघ्यांना बाक आला आहे, गुडघे समजा त्याला खूप दुखत आहेत आणि वजन जास्त आहे एखाद्या रुग्णाचं, पण त्यांना सल्ला कोणीतरी देतं की तुम्ही वजन कमी करा मग तुमचं गुडघ्याचं दुखणं कमी होईल. आता वजन कमी करण्याचा जेव्हा सल्ला दिला जातो तेव्हा ते व्यक्ती काय करते, वजन कमी करायचं मग आता चालायला पाहिजे, मग ते सकाळी उठून 4-5 किलोमीटर चालायला सुरुवात करते आणि मग कधी काही लोक बेल्ट लावून चालतात, खूप बेल्ट लावतात गुडघ्यांना आणि मग चालतात, मग त्यांना चालता येतं, त्यामुळे मग त्यांना असं वाटतं की आपल्याला काही त्रास नाही होणार. पण ह्या अति चालण्यामुळे त्या गुडघे आणखी झिजायला लागतात, कारण गुडघे आधी झिजलेले आहेत, ते खाली बोन एकमेकांना टच व्हायला झालेले आहे, काही बोन शिफ्ट झालेले आहे आणि त्या अवस्थेमध्ये तुम्ही चालताय ते आणखी त्याच्यावर प्रेशर येतं. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आपण चालण्याचा व्यायाम करण्याऐवजी डाएट, स्ट्रेचिंग्स, योगा, मनशांती या सगळ्या गोष्टी करून सुद्धा आणि थेरपीज, इवन आपल्याकडे ज्या बाह्योपचारच्या ज्या उपचार पद्धती आहेत त्यामध्ये सुद्धा वजन कमी करणारे ट्रीटमेंट्स आहेत. त्यामध्ये आम्ही सर्वांगीण विचार करतो, होलिस्टिक विचार असतो, त्यामध्ये फिजिकल, इमोशनल आणि स्पिरिच्युअलसुद्धा विचार केला जातो. त्यामध्ये वेगवेगळ्या ज्या उपचार पद्धती, त्यामध्ये आमच्या असं लक्षात आलेलं आहे की ट्रीटमेंट सुरू असताना पेशंट्स
जे वजन आहे ते 4 किलोपासून 15 ते 20 किलोपर्यंत कमी व्हायला लागतं. सर आपल्याला काही रुग्णांचे अनुभव सांगता येतील का? मी तुम्हाला खूप सारे रुग्ण आहेत. मी तुम्हाला आता एक पेशंट इथे दाखवतोय, या बघा इथे यांचा आपण व्हिडिओ पाहूया. आमच्याकडे जेव्हा आल्या तेव्हा त्यांचा व्हिडिओ बघा तुम्ही, त्या कशा चालत आहेत. अगदी त्यांना बिलकुल चालता येत नाही, कंबरे स्लिप डिस झालेलं आहे, पायामध्ये प्रचंड वेदना आहे. आणि तुम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघा की त्या अतिशय छानपैकी धावतायत अक्षरशः, कुठल्याही प्रकारच्या वेदना त्यांना आता झालेल्या दिसत नाही आहे. यांना बाळणपणानंतर अतिशय जास्त त्रास झालेला होता, कमरेपासून पायामध्ये खूप प्रचंड वेदना होत्या सायटिका आणि स्लिपडिस्कमुळे, आणि खूप निराश झाल्या होत्या त्या. पण आपल्याकडे आल्यानंतर तुम्ही आता पाहिलं की पूर्वी आणि नंतर कुठल्याही प्रकारच्या वेदना नाहीत, अतिशय छानपैकी चालत आहेत, स्नायू अतिशय चांगल्या पद्धतीने झाले, मणक्यांची स्ट्रेंथ वाढली आहे, कमरेची स्ट्रेंथ वाढली आहे, आणि ते आता नेहमीचं त्यांचा आयुष्य अतिशय चांगल्या पद्धतीने आता व्यतीत करत आहेत. बरं, आता तुम्हाला आणखी एक पेशंट मी इथे दाखवतो, या कडबाणी म्हणून पेशंट आहेत. तर आपल्याकडे जेव्हा आल्या त्यावेळी अतिशय सिव्हिअर गुडघेदुखी यांना होती आणि टेअर झालेला होता तिथे गुडघ्यामध्ये. आणि तुम्ही पहा इथे की त्यांना जिनात उतरताना बघा कसा त्रास होतोय, अगदी रेलिंगला पकडून त्या कशा उतरतात. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघा अगदी त्या पळत आहेत गुड जिन्यामध्ये, आणि चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा तुम्हाला दिसतोय की कशा पद्धतीने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. त्या आल्या तेव्हा बिलकुल जिना चढता उतरता चालणं काहीच होत नव्हतं त्यांना, प्रचंड वेदना. ट्रीटमेंट देताना सुद्धा आम्हाला खूप सांभाळून ट्रीटमेंट द्यावी लागत होती, आणि त्यानंतर अतिशय त्यांचे मिस्टरांनी पण त्यांना खूप सपोर्ट केला. म्हणजे मी नेहमी सांगतो आमच्या रुग्णांना की तुमचे जे नातेवाईक आहेत ना फार इम्पॉर्टंट आहेत. जेव्हा तुम्हाला तुमच्या नातेवाईकांचा मित्रांचा जेव्हा तुम्हाला सपोर्ट मिळतो ना की नाही तुम्ही निराश नका हो तुम्ही बऱ्या होणार, हे जेव्हा त्यांना कायम सपोर्ट असतो ना तेव्हा आमचे रुग्ण 50% बरे झालेले असतात, 50% काम मग आम्ही करतो. पण घरच्यांचा सपोर्ट असणं फार इम्पॉर्टंट, त्यांना बिलकुल नर्वस होऊ देणे, त्यांना थोडं जरी दुखलं तरी त्यांचं काळजी घेणं की बाबा तू नाटकच करतेस, तुला काही होतच नाही आहे, उगीचंच आपलं चाललेलं आहे, तुला व्यायाम नको करायला. अरे बाबा चालता येत नाही, बसता येत नाही, उठता तुम्ही व्यायाम कराय, पण तू व्यायाम नाही करत म्हणून तुला त्रास होतो, असं करून सारखं टोचत राहू नये. त्या रुग्णांना एक सपोर्ट द्यावा आणि त्यातनं ते नक्कीच बाहेर येऊ शकतात. नातेवाईकांच्या सपोर्टने 50% काम बरं होतं आमचं हे आम्ही निश्चितपणे सांगतो. आणि आता ह्या रुग्णांचं सुद्धा आपण एक मला वाटतं मनोगत आपण ऐकू. हो नक्कीच नक्कीच, या रुग्णाचं मनोगत आहे ते आपण बघूया, त्यांना नेमकं कसं पद्धतीनं बरं वाटलेलं आहे आणि कशा निरोगी झालेत. नमस्कार, मी डॉक्टर प्रज्ञा मोहिते, चिकित्सा कर्वेमधील मी एका पेशंटचं आत्ता तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे. वैशाली कदबाने हे आमचे चिकित्सा कर्वेमधले पेशंट आहेत. तर ते 1.5 वर्षापासून त्यांना गुडघेदुखीचा त्रास होता, त्यांचा डावा गुडघा खूप दुखत होता, त्याचबरोबर त्याच्यावरती प्रचंड सूज होती, चालताना वेदना होत्या, त्या झोपू शकत नव्हत्या, त्यांना सरळ बसणंही शक्य नव्हतं. ज्यावेळेस ट्रीटमेंटला आल्या होत्या त्यावेळेस त्यांना जिना चढतानाही खूप त्रास होत होता, त्याचबरोबर त्यांना मानेचाही त्रास होता, चालताना त्या एक पाऊलही स्वतः व्यवस्थित चालू शकत नव्हत्या. त्यांच्या हिस्ट्रीमध्ये जर आपण बघितलं तर त्यांना डायबिटीस आणि हायपरटेन्शन 3 वर्षापासून आहे, त्याचबरोबर त्यांना इरेग्युलर मेन्सेसचा पण त्रास होता, त्यांना 2-3 वेळा त्या पडल्या पण होत्या, त्याच्यामुळेही त्यांना लो बॅकमध्ये थोडासा जर्क होता. ऑगस्ट महिन्यामध्ये आपण त्यांची ट्रीटमेंट सुरू केली. ट्रीटमेंट दरम्यान त्यांना हळूहळू फरक पडायला सुरू झाला. सर्वप्रथम त्यांच्या गुडघ्यावरची सूज कमी झाली, प्रचंड सूज होती, त्यांना झोपतानाही त्रास होता, उशी ठेवल्याशिवाय आम्हाला ट्रीटमेंटही करता येत नव्हती. डायग्नोसिसमध्ये त्यांना ऑस्टिओआर्थ्रायटिस सिव्हिअर असं दाखवलं होतं आणि त्याचबरोबर त्यांना मिनिस्कस इंजुरी होती, सेकंड ग्रेड पोस्टेरियर हॉर्न ऑफ मिडल मिनिस्कस इंजुरी होती, त्याच्यामुळे त्यांना इफ्युजन होतं आणि म्हणून त्या चालू शकत नव्हत्या. फिजिओथेरपी असिस्मेंटमध्ये आपण बघू शकता त्यांच्या गुडघ्याची ताकद खूप कमी होती, त्यांना हा गुडघा असा वर पण करता येत नव्हतं. आता फिजिओथेरपी एक्सरसाइजमुळे त्यांना आता गुडघा वर पण उचलता येत आहे आणि ते होल्ड पण करू शकतात. अशा रीतीने ह्यांचं हे गुडघा इथे खाली टेकायचं नाही, पण आता एक्सरसाइजमुळे आता हे त्यांचं गुडघा टेकायला लागलं आहे आणि हे वर जाताना पण त्यांना इतकंच जायचं, आता ते पूर्ण वर करू शकत आहात. आता त्यांना मांडी पण घालता येत आहे, दाखवा
आधी हे ह्यांना मांडी घालता येत नव्हती. मी वैशाली, मी चिकित्सामध्ये आले. मी खूप त्रासलेली होते, अक्षरशः वैतागले होते माझ्या जीवनाला. सरांचा कार्यक्रम मी टी व्हीला पाहिला, मी काही बघितलं काही नाही, म्हटलं मला ह्या सरांकडे जायचं आहे आणि मी ट्रीटमेंट इथनंच करणार, कारण ती बाह्य उपचार पद्धती होती. आतमध्ये आले, तिथल्या मॅडम होत्या, तिथले जे सहकारी होते त्यांनी छान ट्रीटमेंट वगैरे दिली आणि सरांनी छान ट्रीटमेंट दिली. थोडेसे बदल केले माझ्या ट्रीटमेंटमध्ये आणि खूप पाय माझा व्यवस्थित झाला आहे. आत्ता मी जे दाखवलं तर मी एक मिनटंसुद्धा उभे राहू शकत नव्हते. माझा डावा पाय अजिबात फोल्ड होत नव्हता, तो मला फरफटतच न्यावा लागायचा की मी चालू शकत नव्हते, कुठलेही पायऱ्या चढू शकत नव्हते. 2 ते 5 मिनटं काय 2 मिनटंसुद्धा उभी राहू शकत नव्हते मी. पण इथं आले, ट्रीटमेंट चालू केली माझी, तस तसा थोडा थोडा फरक पडत गेला पूर्ण आणि आता बऱ्यापैकी मी पूर्ण व्यवस्थित झाली आहे. मान, कंबर, गुडघेदुखी आणि संधिवातासाठी अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर चिकित्सा वेलनेसच्या खालील क्रमांकावर संपर्क साधा. संपर्क 9870238189. कडबाने यांच्या या सरांच्या रुग्ण होत्या आणि त्यांना कशा पद्धतीनं सरांनी ट्रीट केलं होतं आणि त्या आता कशा निरोगी झालं ते आपण त्यांच्याकडूनच ऐकलं. सर, तुम्ही आत्ता बोलता बोलता एक खूप महत्त्वाचा विषय सांगितला, मानसिकता. जेव्हा कुठलाही आजार रुग्णांना होतो, कुठल्याही रुग्णाला, कोणत्याही पद्धतीचा आजार, तो सगळ्यात पहिल्यांदा मानसिकरित्या खचतो. त्यामुळे त्या सकारात्मकता म्हणा किंवा जे काउन्सिलिंग आपण म्हणतो त्याचंसुद्धा आणि त्याच्या इतर कुटुंबाचंसुद्धा हे खूप महत्त्वाची गोष्ट आणि चिकित्सा वेलनेसचा एक तो खूप मोठा प्लस पॉईंट आहे. काय सांगाल त्याच्याबद्दल? नक्कीच. आमच्याकडे जे सगळे जे आमचे सहकारी आहेत ते अतिशय तत्पर असतात प्रत्येकाला काउन्सिलिंग करणं. आमच्याकडे येणारा जो रुग्ण आहे ते नेहमी, मी जेव्हा जातो एखाद्या क्लिनिकला व्हिजिट करायला, तेव्हा जे मला रुग्ण ट्रीटमेंट घेत असतात ते नेहमी भेटतात. तुमचा स्टाफ अतिशय चांगला आहे, खूप प्रेमाने आमची चौकशी करतात, आम्हाला अगदी घरच्यासारखं वाटतं. त्यामुळे काय होतं की त्यांचा अर्धा आजार तिथे बरा होतो आणि मग आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की श्रद्धावर सबुरी हे थोडंसं ठेवलं की आपण निश्चितच बरे होऊ शकतो आणि कायमचे बरे होतो हे सुद्धा आम्हाला लक्षात आलेलं आहे. कारण अनेक वर्षाचे जे पूर्वीचे जे पेशंट्स आम्हाला भेटत आहेत 25-30 वर्षापूर्वीचे, ते आम्हाला नेहमी सांगत असतात की आम्हाला तेव्हा ट्रीटमेंट घेतली पण आम्हाला इतक्या वर्षात कधीही काही कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. यावरून असं लक्षात येतं की या सगळ्या ट्रीटमेंट्स आहेत या अतिशय प्रूव्हन आहेत आणि कुठलंही दुखणं हे परत न येण्यासाठी अशा पद्धतीच्या उपाययोजना केलेल्या आहेत, त्यामुळे दुखणं काही परत येत नाही. खूप महत्त्वाची गोष्ट सरांनी सांगितली आहे, सकारात्मकता. ज्या जेवढी सकारात्मकता आपण आपल्या मनामध्ये ठेवू, आपण बरे होणारच आहोत, आपण या आजारातून बाहेर पडणारच आहोत, अशा पद्धतीचा विश्वास जर स्वतःकडे असेल तर निश्चितपणानं ते जे केले जाणारे उपचार आहेत ते उपचार योग्य दिशेने होतात, योग्य मार्गाने होतात आणि त्याचा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट पटकन येतो, लवकर येतो, असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. सरांच्या चिकित्सा वेलनेस सेंटरमध्ये तुम्ही नक्की जाऊ शकता, सरांना भेटू शकता. सरांची जे ब्रँचेस आहेत ते मुंबईमध्ये दादरमध्ये आहे, बोरिवलीमध्ये आहे, ठाण्यामध्ये आहे, डोंबिवलीमध्ये देखील सरांचं सेंटर आहे. त्याच पद्धतीने जर तुम्ही पुण्यामध्ये असाल किंवा पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असाल तर पुण्यामध्ये कर्वे रोडमध्ये आणि चिंचवडमध्ये सरांचं सेंटर आहे आणि प्रत्येक सेंटरला सर असतात, त्यांचे ठरलेले दिवस आहेत, वार आहेत, वेळ आहेत, त्या कोणत्या कोणत्या असतात हे तुम्हाला जे आत्ता सेंटरचे नंबर सुरू आहेत आत्ता स्क्रीनवरती त्याच्यावरती जर तुम्ही चौकशी केली, इन्क्वायरी केली तर तुम्हाला निश्चितपणानं कळू शकतील की कुठल्या सेंटरवर सर कधी असणार आहेत. सर, आज आपल्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टी व्ही.